बातमी जरांगे पाटलांची. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आक्रमक झाले. जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. सगळे सोयरे अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर करा अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मवियाच्या 3 खासदारांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. आधी बजरंग सोनावणे, मग संजय जाधव आणि आज कल्याण काळे या खासदारांनी जरांगेंची भेट घेतली. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील आणि अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी सुद्धा जरांगे पाटील यांची भेट घेतली. महाविकास आघाडीचे खासदार आता आज तिसरे खासदार आहेत, तुमची भेट घेतले, तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, तुम्ही उपोषण लवकर सोडावं यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करणार असल्याची मदत आहे. नाही, ती तिसरे नाहीत, पाचवे आहेत. पाचवे तिसरे नाहीत, पाचवे आहेत आत्तापर्यंत. पण कशासाठी आलेत ते मला नाही माहीत. कोणत्या आंदोलनासाठी आलेत का कशासाठी आले ते त्यांनाच माहीत असणार आहे, मला काय माहीत असणार. पण तुमच्याशी काय संवाद झाला? बसलेच चर्चा केली, ऑपोषणाला भेटायला आलेत म्हणून मुद्दाम आज दिल्लीहून आल्या आल्या पहिल्यांदा जरांगे पाटील साहेबाची भेट घ्यावी या उद्देशाने आज आंतरवाली सराठीला आलो. इथं आल्यानंतर कळलं की त्यांनी 3 दिवसापासूनचं उपोषण सुरू केलेलं आहे आणि ज्या शासनाकडे मागण्या प्रलंबित आहे त्या मागण्यासाठी ते उपोषण करताय. तर त्या उपोषणाला सुद्धा त्यानिमित्ताने भेट झाली. तर आजी बजरंग सोनावणे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यानंतर संजय जाधव हे जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचले आणि त्यानंतर आताच आज थोड्या वेळापूर्वीच खासदार कल्याण काळे यांनी सुद्धा जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे जरांगेंच्या भेटीला एकूणच खासदार पोहोचल्याचं चित्र बघायला मिळतं. आणि याच विषयी अधिक बोलूया. गौरव साळी आपल्या प्रतिनिधी सोबत आहेत. गौरव, एकीकडे आपण बघतोय की मवियाचे खासदार हे जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचतायत हे खरं आहे, मात्र सरकार दरबारातनं कुठलीही दखल अद्याप घेतली जात नाही. खरं आहे गुरु, आपण जर पाहायला गेलं तर जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. तब्बल 48 तास जरांगे पाटलांच्या उपोषणाला उडटले आहेत आणि 48 तास झाले जरांगे पाटलांच्या कुटामध्ये अन्नाचा एक कण नाहीये, पाण्याचा एक थेंबही नाहीये. आणि जसं तू म्हणालास तसं लोकसभा निवडणूक संपन्न झाली आणि लोकसभा निवडणुकीनंतर आता जे काही विद्यमान खासदार आहेत हे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवाली देत आहेत. यापूर्वीच जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की अंतरवाली जे आहे हे खुलं व्यासपीठ आहे आणि या ठिकाणी कोणीही येऊ शकतं, कोणीही माझी भेट घेऊ शकतं. आपण जर पाहायला गेलं तर जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणा सुरू झाल्यानंतर खासदारांनी या ठिकाणी येण्यास सुरुवात केलेली आहे आणि जरांगे पाटलांची भेट घेत आहेत. त्यानंतर जरांगे पाटलांच्या तब्येतीची ते विचारपूस करत आहेत. आपण आतापर्यंत जर पाहिलं तर सगळ्यात पहिले बीडचे विद्यमान खासदार बजरंग सोनवणे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती. त्यानंतर परभणी लोकसभेचे खासदार संजय जाधव असतील त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यानंतर जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. याशिवाय बरोबर या सगळ्या भेटीगाठी होत आहेत गौरव, पण आता सरकार या सगळ्या उपोषणाची कधी दखल घेणार, कधी संवाद साधणार हे आपल्याला बघायचं. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.